कृषी वार्ता चॅनलमध्ये मित्रांनो नमस्कार. तुमचा व्हिडिओ लाच लाईक करून घ्या. चॅनलवरती जे नवीन सदस्य मित्र आलेले आहेत त्यांनी आपले कृषी वार्ता चॅनलला सबस्क्राईबचे बटन दाबून बेल आयकॉन इथे क्लिक करून घ्या. तर मित्रांनो हा कार्यक्रम आपण कृषी वार्ता फाउंडेशनच्या सहाय्याने आपल्यापर्यंत घेऊन येत आहोत. तर मित्रांनो कपाशीमध्ये पहिला डोस आज आपण आपल्यासाठी इथे घेऊन आलेलो आहोत. तर पहिला डोस मी तुम्हाला एकदा दाखवून घेणार आहे. तर मित्रांनो मार्केटमध्ये 10-20 ब्रँड सध्या तुटवडा सध्या निर्माण झालेला आहे, त्यामुळे 10-20 खत आपल्याला इथे भेटलेलं नाही. परंतु 10-20 आपण येथे फॉर्म्युला तयार केलेला आहे. तर ज्या ज्या मित्रांना 10-20 खत येथे मार्केटमध्ये उपलब्ध झालं असेल तर त्यांना काही हरकत नाही, त्यांना पण कसं खत द्यायचं ते मी येथे पूर्ण तुम्हाला इथे सांगणार आहे. आणि ज्यांना 10-20 खत येथे उपलब्ध मार्केटमध्ये झालेलं नाही तर त्यांच्यासाठी काय करायचं हे मी तुम्हाला इथे पूर्ण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता मित्रांनो आपण तर हे 20-20 जे किसानचं आपण मार्केटमधून येथे आणलेलं आहे, तर तिकडे आपण पाहू शकता सिंगल सुपर फॉस्फेट आहे दानदारमधलं. आणि मेरोटो पॉटॅश मित्रांनो ते आहे तिकडे जे आहे ते हायकेल, जे आपण ह्युमिक ॲसिड आहे तर ते आपण इथे घेतलेलं आहे. तर आता याची मात्रा किती घ्यायची ती एकराच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगणार आहे. तर जे किसानचं 20-20 आपण एकरी एक बॅग इथे घेणार आहोत. तर 10-20 जर आपण घेणार असाल तर आपण एकरी 1.5 बॅग इथे पहिल्या डोसाला इथे वापरू शकता. तर 20-20 आपण आता जे सिंगल सुपर फॉस्फेट आहे ती 1/2 बॅग येथे टाकणार आहोत एकरी हिशोबाने मी तुम्हाला मित्रांनो सांगत आहे. तर 20-20 1/2 बॅग आपण सिंगल सुपर फॉस्फेटचे येथे वापरणार आहोत, 1/2 बॅग मिरेटो पॉटॅश येथे एकरी हिशोबाने वापरणार आहोत. जे हायकेल आहे ते आपण 25 किलोची जी बॅग आहे ती पूर्ण बॅग येथे 1 एकरला इथे वापरणार आहोत. तर आपला एकरी डोस मित्रांनो जो पहिला होणार आहे तर तो 20-20 हा 50 किलोचा डोस, यामध्ये गंधक पण मित्रांनो 13% इथे आहे. तर गंधकची पण मात्रा आपण यामध्ये घेतलेली आहे, त्यामुळे स्पेशल आपण गंधक येथे वापरलेलं नाही. कपाशीला मित्रांनो गंधकची खूप अशी गरज असते, तेलबिया वर्गीय पीक ही आपली कपाशी आहे, त्यामुळे गंधक आपण प्रत्येक डोसाला जरी टाकलं तर येथे काही हरकत नाही. फक्त मॅग्नेशियम मित्रांनो आपलं पहिल्या डोसामध्ये सध्या इथे आलेलं नाही, दुसऱ्या डोसामध्ये आपण मॅग्नेशियमची कमतरता इथे भरून काढणार आहोत. किंवा वरून जरी फवारणीद्वारे आपण मॅग्नेशियम दिलं तर येथे काही हरकत नाही. तर 50 किलो 20-20 आपण इथे पहिल्या डोसाला इथे वापरणार आहोत, त्यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट जे आहे ते 25 किलो इथे घेणार आहोत. मिरेटो पॉटॅश जे 60% आहे ते आपण 25 किलो इथे घेणार आहोत. आणि हायकेल जे आहे ह्युमिक ॲसिड ते आपण इथे 25 किलो इथे घेणार आहोत. तर असा हा डोस आपला इथे पूर्ण होणार आहे, 125 किलोचा इथे पूर्ण करणार आहोत. तर हा 50 किलो आणि तो 50 आणि तो 25 किलो म्हणजे असा 125 किलोचा डोस आपण 1 एकरला सध्या टाकून घेणार आहोत. कपाशी सध्या छोटी आहे त्यामुळे आपण हा डोस इथे पूर्ण तत्परतेने इथे करून घेणार आहोत. तर असं हे आपलं खताचं नियोजन असणार आहे. तर ज्या ज्या मित्रांकडे 10-20 असेल तर 10-20 तुम्हाला सिंगल सुपर फॉस्फेट मिरेटो पॉटॅश घेण्याची अजिबात इथे आवश्यकता पडणार नाही. फक्त ह्युमिक ॲसिड आपण इथे वापरायचं आहे. आणि 10-20 जो ब्रँड आहे तो आपण 1.5 बॅग इथे वापरायचा आहे. 12-32-16 जर अनेक मित्रांकडे असेल तर 12-32-16 फक्त मिरेटो पॉटॅश आपण इथे 10-15 किलो इथे घ्यायचा आहे, त्यामध्ये ह्युमिक घ्यायचं आहे 25 किलो आणि आपला डोस इथे पूर्ण करून घ्यायचा आहे. 12-32-16 जे आहे तर ते पण आपण 1.5 बॅग इथे घेऊ शकता. आणि मिरेटो पॉटॅश आहे 10-15 किलो घेऊ शकता. आणि हायकेल म्हणजे जे आपलं ह्युमिक आहे ते ह्युमिक आपण इथे 25 किलो इथे घ्यायचं आहे. 10-20 आणि 12-32-16 आपण गंधक पण इथे 10 किलो इथे घेऊ शकता.